यांची टीम पुन्हा एकदा राजकोट किल्ल्यावर दाखल झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय, मालवणीमधील राजकोट किल्ल्यावर पुन्हा एकदा ही फॉरेन्सिकची टीम पोहोचलेली आहे आणि पाहणी त्यांच्याकडून सध्या केली जाते आहे. फॉरेन्सिककडून पुतळा कसा पडला याची पडताळणी त्या ठिकाणी सुरू आहे. महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय. तर मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावर फॉरेन्सिकची टीम ही पुन्हा एकदा दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे. सोबतच फॉरेन्सिक टीमकडून पुतळा कसा पडला याची पडताळणी त्या ठिकाणी सध्या सुरू आहे. आपण पाहिलं होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भातले निर्देश दिलेले होते. त्यासोबतच जी फॉरेन्सिक टीम होती ती आधी सुद्धा राजकोट किल्ल्यावर आलेली होती. पुन्हा एकदा ही फॉरेन्सिक टीम या ठिकाणी आलेली आहे आणि पुतळा नेमका कसा पडला याची पडताळणी या ठिकाणी सुरू असल्याचं सध्या समजत आहे. महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय. तर हा पुतळा नेमका कसा पडला याची चौकशी व्हावी अशी मागणी खरं तर अनेक जणांकडून करण्यात येत होती. त्यासाठी शिवप्रेमी सुद्धा आक्रमक झालेले होते आणि त्यासाठी ही फॉरेन्सिक टीम या राजकोट किल्ल्यावर गेलेली सुद्धा होती. पुन्हा एकदा ही टीम राजकोट किल्ल्यावर दाखल झालेली आहे आणि पुतळा नेमका कसा पडला याची पडताळणी त्यांची या ठिकाणी सुरू असल्याचं समोर येत आहे. मालवणमधली आपण ही महत्वाची बातमी पाहतोय, त्या संदर्भातले दृश्य सुद्धा पाहतोय. तर मंगळवारी फॉरेन्सिक टीमकडून या राजकोट किल्ल्यावर पाहणी करण्यात आलेली होती. अजूनही राजकोट किल्ल्यावर पोलिसांचा चोख बंदोबस्त दिसतोय. आपण ही सध्या दृश्य पाहू शकतोय. फॉरेन्सिक टीम ही राजकोट किल्ल्यावर पोहोचलेली आहे त्यावेळीची दृश्य आणि या टीमकडून या ठिकाणी पडताळणी सुरू आहे. पुतळा नेमका कसा पडला याची पडताळणी ही फॉरेन्सिक टीमकडून सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. आपण त्या संदर्भातले हे दृश्य पाहू शकतोय.